भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा यांच्या वतीने महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या शहरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी रविवारी सकाळी 10 ते 4 या दरम्यान तक्का मराठी शाळा पनवेल येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, देवचंद बहिरा, प्रभाकर बहिरा, मनोज भुजबळ, माजी नगरसेविका चारुशीला घरत, आयोजक प्रतीक बहिरा, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या इथं भारताने आता ज्या प्रकारे प्रगती करते आहे त्यावेळेला पाहून सर्वजण इथं अचंबित झालेले आहेत. कशा प्रकारे भारताच्या आजूबाजूचे देश आपण पाहतो, मग तो पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, भूतान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, सर्वांकडेच ज्या प्रकारची परिस्थिती झालेली आहे, परंतु भारतामध्ये जबरदस्त अशा प्रकारची या इथं उभारी ही आपल्या अर्थव्यवस्थेला आलेली आहे आणि त्याच्यामुळेच या इथं नवीन नवीन प्रकारचे या इथं जॉब्स हे तयार होत आहेत. हे जॉब्स हे ज्या प्रकारे इथं तयार होत आहेत, ज्या प्रकारे आपल्या इथं समृद्धी येत आहे, नक्कीच त्याचा परिणाम हा आपल्या विभागावरती होतो आणि त्याच्यामुळेच आपल्या इथं जास्तीत जास्त पायाभूत सोयी सुविधा या निर्माण होत असतात आणि त्या आपल्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपलं नेतृत्व माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर हे इथं नेहमीच इथं प्रयत्न करत असतात. ते आम्हाला नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच या इथे सुद्धा माननीय प्रतीक बहिराजी यांनी इथे रोजगार मेळावा हा ठेवलेला आहे. रोजगार मेळावा हा कशासाठी असतो, कारण सध्या आपल्या आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा फायदा हा फक्त बाहेरून येणाऱ्यांनाच व्हावा का, मग आपल्या लोकांच्या पर्यंत कधी पोहोचणार? आपण आता आज या इथे 23 कंपन्या आलेल्या आहेत, या 23 कंपन्यांच्या पर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर किती महिने आपल्याला लागतील आणि किती ठिकाणी जर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायला लागतील आणि किती आपल्याला प्रयत्न करायला लागतील, किती ठिकाणी अपमानित व्हावं लागेल, परंतु या इथं प्रतीक बहिरा यांच्यामुळे आज या सर्व सदा हे सर्व रोजगार आहेत हे आपल्यापर्यंतही आलेले आहेत, आपल्याशी चर्चा करू इच्छित आहेत, आपल्याला ते घेऊ इच्छित आहेत. हे खरोखर सुद्धा अतिशय मोठी सुवर्ण संधी प्रतीक बहिरा यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. प्रतीक बहिराजी, आपण या इथं हा जो मेळावा भरवलेला आहे लोकांना हे तर एक मोठी सुवर्ण संधी जी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी आपला अभिनंदन व्यक्त करतो. आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल शहर अध्यक्ष भाजपा माझे मामा माननीय जयंत पगडे साहेब, तसेच नगरसेवक अजय बेहरा, नगरसेवक दिनेश कांडपिले, चारुशी घरत, तसेच आमच्या प्रभागाचे अध्यक्ष माननीय रघुनाथजी बेहरा, माजी नगरसेवक अमृता बेहरा यांच्या सहकार्याने आणि माननीय गटनेते आमचे युवा नेतृत्व तालुक्याचे माननीय परेश शेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते आज आपण या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन केलेलं आहे. शहरातील आणि तालुक्यातील तरुणांना नव्याने विकसित होणाऱ्या आपल्या शहरात नव्याने ज्या कंपनी येत आहेत त्या चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानेच आणि फक्त याच उद्देशाने हा रोजगार मेळाव्याचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या रोजगार मेळाव्यात 8वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन तसेच बी ऑल फॅकल्टी सर्व शैक्षणिक क्षेत्रात तसेच सर्व फील्डमध्ये आपण संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तम असा प्रतिसाद आपल्या शहरातील आणि तालुक्यातील मुलांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल सर्व मुलांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. फक्त या कार्यक्रमापुरताच मर्यादित न राहता यापुढेही आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत. या मेळ्याला खरोखरच एक अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळेल असा विषय आम्हाला आढळून दिला आहे. या अगोदर पनवेल शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही पनवेल शहरामध्ये खासदार पडले असेल, नवीन पनवेल असेल, या शहरातील इतर भागामध्ये देखील आम्ही या ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केलेले होते. त्याचा उद्देशच एवढा असा आहे की या ठिकाणी जे आज आपण संपूर्ण जे जगामध्ये प्रतिसाद आपल्या भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये मध्ये असेल, रायगड जिल्ह्यात असेल, पनवेलमध्ये असेल, सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून
हे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार देण्याचं काम किंवा त्यांना नोकरी देण्याचं काम हे त्या माध्यमातून करत असतात. पण ते प्रयत्न काय 100% या ठिकाणी ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पूर्ण करू शकत नाही. तळागाळातले या ठिकाणी ज्या संस्था असतील, एन जी ओज असतील, हे आणि या ठिकाणी जसे जर छोटे छोटे विभागवार जर रोजगार मेळावा घेतले तर त्या त्या भागातल्या जे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांना या ठिकाणी रोजगाराची संधी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते असं मला या ठिकाणी सर्वांनी सांगायचं आहे. आणि मी मनापासून प्रतीक देवचंद भरे यांचं अशासाठी कौतुक करतो का गेल्या 3-4 वर्षापासून त्यांनी अनेक भागात म्हणजे सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, कला असेल, क्रीडा असेल या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आज जरी छोटासा उपक्रम मी नाही म्हणणार छोटासा, परंतु एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम देणारं असं या ठिकाणी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे या ठिकाणी कमी आहेत. आज प्रतीक भैरा यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पनवेल शहर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा भव्य दिव्य असा रोजगार मेळावा इथे आयोजित केलेला आहे. ह्या आयोजनाच्या मागे मुख्य हेतू एकच की आज जी बेरोजगारीची समस्या सर्वांना भेडसावत आहे त्याच्यातील हा एक छोटासा असा सुस्त उपक्रम प्रतीक भैरा यांनी इथे ठेवलेला आहे. या माध्यमातून जे तरुण ज्यांच्यामध्ये या प्रकारचे गुण आहेत की त्यांना हा जॉब मिळाला पाहिजे असे सर्व विद्यार्थी इथे जमलेले आहेत त्यांना हा लाभ त्यांनी पूर्णपणे घ्यावा आणि ह्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते अतिशय वाखाणण्याजोगे आहेत. असेच उपक्रम ते सतत यापुढे करत राहतील आणि बेरोजगारीची ही समस्या जगाला देशाला नव्हे जगाला भेडसावत आहे. छोटासा हा प्रयत्न त्यांनी हा सफल करून दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून त्यांचे आभार मानतो.